दहावी बारावी आणि पदवी नंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे KP पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट. आजच आपला प्रवेश निश्चित करूया. शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज आणि सातारा. सांगली शहरातल्या कॅफे शॉपवर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून हल्लाबोल करण्यात आलाय. शहरातल्या 3 कॅफे शॉपची शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून तोडफोड करण्यात आली आहे. काल सांगली शहरातल्या एका कॅफे शॉपमध्ये एका अल्पवयीन मुलीला गुंगीचं औषध देऊन बलात्काराची घटना घडली होती. यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी विश्रामबाग परिसरातील 3 कॅफे एका मागोमाग एक फोडली आहेत. शिवप्रतिष्ठानकडून युवा हिंदुस्थानकडून शहरातला आणखी 2 कॅफे शॉप फोडण्यात आले. विश्रामबाग चौकात 2 कॅफेंची तोडफोड केली गेली. आतापर्यंत 3 कॅफेची तोडफोड झाली असून पोलिसांनी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. 15 ते 17 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते आहे. संतप्त झालेल्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कॅफे शॉपमध्ये घुसून साहित्यांची प्रचंड नासधूस केली आहे. विश्रामबाग पोलिसांच्याकडून 10 ते 15 शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. सांगली शहरातील एकाच वेळी 3 कॅफे शॉपची करण्यात आलेल्या तोडफोडीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.